नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कम्प्लीटली पूर्ण पहा। पोलीस भरती संदर्भात तुम्हाला अतिशय उपयुक्त माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, तर पोलीस भरती कशी होणार आहे त्या संदर्भात तुम्हाला अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती मी देणार आहे। तुम्हाला अजूनपर्यंत ही माहिती कोणीही सांगितलेली नसेल तर अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। आजचा हा व्हिडिओ कम्प्लीटली पूर्ण पहा। आणि ज्या उमेदवारांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि ATP गुरुजी जे आपले टेलिग्राम चॅनल आहे तिथे जर जॉईन झालेले नसाल तर मित्रांनो प्लीज जॉईन होऊन जा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि ATP गुरुजी टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जा मित्रांनो, कारण इथे बघा पोलीस भरती संदर्भात मी महत्त्वाची माहिती टाकत असतो मित्रांनो। मित्रांनो, पुढील माहिती देण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न मी देतो, तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर बघा प्रश्न, सिद्धेश्वर मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, प्रश्न आहे सिद्धेश्वर मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे। ऑप्शन एक आहे महाराष्ट्र, ऑप्शन दोन आहे गुजरात, ऑप्शन तीन आहे कर्नाटक आणि ऑप्शन चार आहे तामिळनाडू। तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये आताच द्या। चला तर मित्रांनो, आता तुम्हाला पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती मी देतो। तर बघा मित्रांनो, चार मुद्दे आहेत पोलीस भरती संदर्भात। तर हे चार मुद्दे असे आहेत मित्रांनो की भरती कशी होणार आहे त्या संदर्भात हे चार मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला जो मुद्दा आहे तो आपण सर्वात अगोदर बघूया। तर पहिला मुद्दा बघू मित्रांनो, तर हा पहिला मुद्दा आहे भरती प्रक्रिया जी आहे मित्रांनो, एक मिनिट, हां, तर भरती प्रक्रिया जी आहे मित्रांनो ही तटस्थपणे आणि निपक्षपातीपणे व पारदर्शकपणे होणे आवश्यक असून भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार व भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आयुक्तालयातील भरतीकरिता पोलीस आयुक्त हे दक्षता अधिकारी म्हणून काम पाहतील। बघितलं मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे। भरती प्रक्रिया जी आहे मित्रांनो ती बघा इथे तटस्थपणे निपक्षपातीपणे व पारदर्शकपणे होणार आहे आणि जो गैरप्रकार आहे आणि भ्रष्टाचार आहे तो होणार नाही मित्रांनो, यासाठी बघा आयुक्तालयातील भरतीकरिता पोलीस आयुक्त हे दक्षता अधिकारी, ठीक आहे, तर दक्षता अधिकारी म्हणून काम पाहतील मित्रांनो। तसेच परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोलीस घटकात होणाऱ्या भरतीमध्ये दक्षता अधिकारी म्हणून त्या त्या परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक, ठीक आहे, तर पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक हे काम पाहतील मित्रांनो। तर बघितलं मित्रांनो, पोलीस भरती ही अतिशय जबरदस्तपणे पार पडणार आहे। तर बघा पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस उपमहानिरीक्षक हे काम पाहतील राज्य राखीव पोलीस बलामधील राज्य राखीव पोलीस बलामधील भरती प्रक्रियेवर पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे व नागपूर हे दक्षता अधिकारी म्हणून काम पाहतील मित्रांनो, ठीक आहे। नेक्स्ट बघा, कारागृह विभागातील कारागृह शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेवर सुद्धा त्या पदांची भरती प्रक्रिया ज्या पोलीस घटकात होत आहे त्या घटकाचे परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस आयुक्त हे दक्षता अधिकारी म्हणून काम पाहतील। तर बघितलं मित्रांनो, सांगण्याचं एकच इथे महत्त्वाचं कारण आहे की जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये गैरप्रकार किंवा भ्रष्टाचार असं कोणत्याही प्रकारे काही घडू नये त्याकरिता जी तिथे सिक्युरिटी आहे म्हणजे सिक्युरिटीज आपण त्याला म्हणू शकतो, तर पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक हे संपूर्ण तिथे काम पाहणार आहेत मित्रांनो, त्याकरिता भरती प्रक्रिया बघा ही सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे, म्हणजे कोणताही तिथे जो गैरप्रकार आहे, भ्रष्टाचार आहे तो होणार नाही मित्रांनो। भरती ही अतिशय जबरदस्त आणि अतिशय महत्त्वाची पार पडणार आहे। तर नेक्स्ट बघू आपण दुसरा मुद्दा बघू मित्रांनो, आपण चार मुद्दे आपण बघणार आहोत, दुसरा मुद्द्याला आपण आता सुरुवात करतो। तर बघा दुसरा मुद्दा आपण बघूया, तर इथे बघा पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गैरशिस्त व अशोभनीय वर्तन न करण्याबाबत या कार्यालयाकडून परिपत्रक क्रमांक दिलेला आहे, तर हा क्रमांक आहे आणि अन्वये दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे। तर मित्रांनो इथे बघा एक सूचना तुम्हाला दिलेली आहे, दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे। तर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान गैरशिस्त किंवा अशोभनीय वर्तन, ठीक आहे, गैरशिस्त व अशोभनीय वर्तन न करण्याबाबत या कार्यालयाकडून परिपत्रक क्रमांक दिलेला आहे, अन्वय दिलेल्या सूचनांचे अवलोकन तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे। तर कोणताही गैरशिस्त आणि अशोभनीय जे वर्तन आहे ते तुम्हाला तिथे करायचं नाही मित्रांनो, तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला भरती देणे गरजेचे आहे। तिसरा मुद्दा आपण बघू मित्रांनो, तर तिसरा मुद्द्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते बघूया। भरतीच्या प्रक्रियेदरम्यान खंड न देता ती सलगपणे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी जेणेकरून भरतीच्या कामाचा ताण कमी होत जाऊन विनाकारण तक्रारी करण्यास कोणासही वाव मिळणार नाही।
तर बघितलं मित्रांनो, तिसरा जो मुद्दा आहे तो अतिशय जबरदस्त आणि महत्त्वाचा सांगण्यात आलेला आहे. भरतीच्या प्रक्रियेदरम्यान खंड न देता ती सलगपणे आणि लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. मित्रांनो बघा, भरतीची घाई झालेली आहे तर शासनाला जास्त घाई झालेली आहे मुलांपेक्षा, कारण लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा असे देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत भरतीसाठी, आणि लवकरात लवकर पूर्ण होतील जेणेकरून त्या भरतीचा जो ताण आहे तो त्यांना होणार नाही, आणि विनाकारण ज्या तक्रारी असतात त्या कोणासही वाव त्यांना मिळणार नाही, कोणतीही तक्रार त्यांना विद्यार्थ्यांची झेलावी लागणार नाही, त्याकरता लवकरात लवकर ते भरती करण्याच्या नांदात आता लागलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो हा मुद्दा क्रमांक 3 होता. तर अतिशय महत्त्वाची माहिती मुद्दा क्रमांक 3 मध्ये दिलेली होती. आता आपण बघूया मित्रांनो मुद्दा क्रमांक 4. तर मुद्दा क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे ते आपण आता बघणार आहोत. तर बघा इथे, घटक प्रमुखांनी व दक्षता अधिकारी यांनी पोलीस भरतीच्या वेळी दक्ष राहून भरती प्रक्रिया व्यवस्थित होत आहे याची काळजी घ्यावी. बघितलं मित्रांनो, घटक प्रमुख जे असतात व दक्षता अधिकारी आहेत यांनी पोलीस भरतीच्या वेळी संपूर्ण जे व्यवस्थित पाहणी आहे ती वेळी दक्ष राहून जी भरती प्रक्रिया ती व्यवस्थित होत आहे का याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त ठेवावा, पोलीस बंदोबस्त पण तिथे राहणार आहे मित्रांनो. तर कडक पद्धतीने भरती ही पार पडणार आहे. भरतीकरिता नेमणूक केलेला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेगळे ओळखपत्रक द्यावे व ते त्यांनी भरतीच्या वेळी गणवेशावर लावणे बंधनकारक राहील. तर बघा मित्रांनो, आता जे काही अधिकारी नेमणूक केलेले असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना जे ओळखपत्र दिलेलं आहे ते त्यांना इथे बघा, त्यांना देखील ती सूचना आहे त्यांची भरतीवेळी जे गणवेशावरती लावणे बंधनकारक त्यांना राहील मित्रांनो. हे तर झालं त्यांच्यासाठी. बाहेरील कोणत्याही व्यक्तींना भरती परिसरात जो प्रवेश आहे तो देऊ नये. तर बघा मित्रांनो, बाहेरील जी कोणतीही व्यक्ती असेल, आता बघा, आता पोलीस भरतीला जे काही विद्यार्थी जातात तर त्यांचे घरचे पण त्यांच्याबरोबर जातात, म्हणजे त्यांचा भाऊ असो, वडील असो, कोणी ना कोणी जातं मित्रांनो. ठीक आहे, तर बघा, जे बाहेरील कोणतेही व्यक्ती म्हणजे त्या ज्या व्यक्ती आहेत तुमचे, तर त्यांना तुम्ही भरतीपासून एका लांब ठिकाणी ठेवा, म्हणजे मी भरती होईन या ठिकाणी येईल बुवा असे त्यांना सांगून द्या. कारण बघा मित्रांनो, बाहेरील कोणत्याही व्यक्तींना, ठीक आहे, बाहेरील कोणत्याही व्यक्तींना भरती परिसरात प्रवेश देऊ नये, म्हणजे तिथे तुम्हाला जे तुमच्यासोबत येतील मित्रांनो त्यांना प्रवेश तिथे मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. भरती परिसरात नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी मोबाईल फोनचा वापर करणार नाहीत. तर बघितलं मित्रांनो, ही अतिशय जबरदस्त आणि मला आवडलेली महत्त्वाची सूचना आणि माहिती आहे. तर बघा मित्रांनो, भरती परिसरात नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना फोनचा वापर जो आहे मोबाईल फोनचा तो करता येणार नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारची जी गडबडी असते ती तिथे होणार नाही. गडबडी तर होतच नाही मित्रांनो, परंतु बघा मोबाईल जरी नसतील, जरी बघा कर्मचाऱ्यांजवळ असा किंवा उमेदवारांकडे जरी मोबाईल वगैरे नसतील तर भरती प्रक्रिया जी आहे ती सुरळीतपणे पार पडेल, एवढंच माझं म्हणणं आहे मित्रांनो, दुसरं काही नाही. ठीक आहे, तर बघा, अधिकारी आणि कर्मचारी मोबाईल फोनचा वापर करणार नाहीत, म्हणजे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तर अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने भरती प्रक्रिया ही पार पाडता येईल मित्रांनो. ठीक आहे, तर असंच माझं म्हणणं आहे. तर बघा, याची दक्षता कटाक्षाने घेण्यात यावी. तर एक सूचना दिलेली आहे मित्रांनो, ही मनासवर धरण्यासारखं काही नाही. तर याची जी कटाक्ष जे पण जी इथे बघा दक्षता आहे कटाक्षाने घेण्यात यावी, म्हणजे ती दक्षता त्यांनी घ्यायला हवी. नेक्स्ट बघा, उमेदवारांच्या सोयीसाठी जागोजागी सूचनांचे फलक लावावे. तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती सूचनांसाठी बघा मित्रांनो, सोयीसाठी आणि जागोजागी जे फलक आहेत ते लावावे. पीएससी स्टीम फिरते, प्रसाधनगृहाची मोबाईल टॉयलेट्स इत्यादी व्यवस्था करावी. भरती कालावधीत वैद्यकीय सेवेची सोय, पिण्याचे पाणी, उपाहारगृह इत्यादींचा भरती प्रक्रियेपुरती सोय करावी. ठीक आहे, तर बघा मित्रांनो इथे काय म्हटलेलं आहे, तर इथे म्हणण्यात आलेलं आहे की उमेदवारांच्या सोयीसाठी जागोजागी सूचनांचे फलक असावं, पीएससी स्टीम फिरते, प्रसाधनगृहाची मोबाईल अँड टॉयलेट्स, मोबाईलसाठी उल्लेख जो करण्यात आलेला आहे तर तो एक वेगळा मोबाईल असेल जिथे संपूर्ण विद्यार्थी कॉल करू शकता वगैरे, तर हा एक सोयीस्कर मोबाईल असणार आहे मित्रांनो. जो आपला हात मोबाईल असतो तो तिथे बंधनकार, म्हणजे तो तिथे मोबाईल असणार नाही मित्रांनो, तो मोबाईल तुम्ही घेऊन जायचा नाही. आणि मोबाईलची जी परवानगी आहे मित्रांनो मोबाईल फोनची, ती कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुगट नाही मित्रांनो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर भरती कालावधीत वैद्यकीय सेवेची जी सोय आहे, वैद्यकीय सोय असणार आहे, डॉक्टर्स वगैरे तिथे असणार आहेत, जे काही विद्यार्थी इंजर्ड होतात, इंजर्ड वगैरे जे
म्हणजे मैदानी चाचणीसाठी देण्यात आलेलं आहे. जर इंजर्ड वगैरे होतील तर त्यांना जी सोय आहे ती असणार आहे, पिण्याचे जे पाणी आहे ते असणार आहे, उपाहारगृह तुम्हाला तिथे मिळणार आहे, इत्यादींची भरती प्रक्रियेपुरती तिथे सोय असणार आहे मित्रांनो, एवढं आहे. तर या सोयी त्यांनी केलेल्या आहेत मित्रांनो. तर बघा, पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाच्या सूचना होतात आणि महत्त्वाची ही माहिती होती. भरती कशी होणार आहे त्या संदर्भात देखील याच्यामध्ये महत्त्वाची माहिती होती. पॉईंटनुसार तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे आणि अतिशय ही जबरदस्त माहिती होती मित्रांनो. तर अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कारण पोलीस भरती लवकरात लवकर पार पडणार आहे. खूप दिवसापासून आपण ती वाट पाहत होतो आणि फायनली ती वाट आता संपलेली आहे. आता काही दिवस राहिलेले आहेत, फक्त काही दिवस राहिलेले आहेत आता पोलीस भरती सुरुवात व्हायला, आणि लवकरात लवकर आता पोलीस भरती ही पार पडणार आहे मित्रांनो. तर 2019 साली ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर बघा, खूप विद्यार्थी जे आहेत ते मला प्रश्न विचारत असतात की सर, जी नवीन भरती आहे 7,000 जागांची ती कधीपर्यंत पार होणार, म्हणजे कधीपर्यंत पार पडणार. तर बघा मित्रांनो, ही जी भरती आहे ही 2022 पर्यंत पार पडणार आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन जे आहे ते 2-3 महिन्यामध्ये म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात होईल. ते जशी माहिती येईल मित्रांनो तसे मी ते तुम्हाला सांगणारच आहे. परंतु ही जी भरती आहे 7,000 जागांची नवीन विद्यार्थ्यांना चान्स मिळणार आहे ती 2022 होणार आहे मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. आता फक्त 2019 भरत्या सुरू होतील मित्रांनो, ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात जे 4 मुद्दे होते ते संपूर्ण तुम्हाला व्यवस्थितपणे आणि नीटपणे समजून मी सांगितलेले आहेत. तर पोलीस भरतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. मित्रांनो, पोलीस भरती तोंडावर आलेली आहे आणि सर्वात अगोदर परीक्षा होणार आहे. तर परीक्षेची जरी परिपूर्ण तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक मी घेऊन आलेलो आहे, 30,000 जंबो म्हणून. तर 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक एक वेळा वाचा आणि पोलीस व्हा मित्रांनो. जबरदस्त हे पुस्तक गाजत आहे मार्केटमध्ये. पोलीस भरतीचं हे नवीन पुस्तक आहे 30,000 जंबो म्हणून मित्रांनो. तर 2004 ते 2018 झालेल्या 300 प्रश्नपत्रिकांचे विषयनिहाय, सूक्ष्म घटकनिहाय, वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणासह सखोल विश्लेषण तुम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहे. मागील सलग 5 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे त्यावर आधारित आले आहे मित्रांनो, यापुढेही येणारच आहेत. तर आजच तुम्ही हे खरेदी करा मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे हे उपलब्ध झालेले आहे, तसेच ऑनलाईन अवेलेबल देखील आहे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती. तर भारतीय प्रकाशनकडून हे उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो. 10 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या सर्व अद्यावत चालू घडामोडीसह हे जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये गाजत आहे 30,000 जंबो म्हणून. मित्रांनो, पोलीस भरतीची लेखी परीक्षा जरी पास व्हायचं असेल आणि जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला हे पुस्तक घ्यायचं आहे. तर 30,000+ जंबो म्हणून हे पुस्तक आहे. तर तुम्ही आजच घ्या मित्रांनो, आजच खरेदी करा हे पुस्तकचं. जबरदस्त हे पुस्तक आहे मित्रांनो.